सर्वांना खुले असल्यानंतर आपल्याला भेटायची संधी ही मिळतच असते. आणि आज या ठिकाणी यायला मला आनंद एका गोष्टीचा आहे की तुम्ही स्वतःच्या मालकीची संस्था या ठिकाणी उभी केली. त्यांनी सांगितलं की इथल्या पत्रकारांच्या निवासाच्या व्यवस्थेच्या काळामध्ये सुद्धा मी कुठेही सरकारमध्ये होतो त्यामुळे काही हातभार लावता आला. आणि मला आठवत आहे की ज्या कार्यक्रमाला मी जेव्हा आलो तेव्हा राज्य सरकारच्याकडून निवास स्थानाच्या प्रकल्पाला मदत करण्याच्या संबंधीची भूमिका आम्ही लोकांनी घेतली त्याबद्दल आम्हाला लोकांचे आभार मानले. आणि तेव्हा मी माझ्या भाषणात सांगितलं की हे काय आभार मानण्याचं कारण नाही तर हा सरकारी धोरणाचा भाग आहे. सरकारी धोरण याचा अर्थ सरकार भटके विमुक्त जे असतात त्यांना एका जागेवर बसवतात आणि तुमचे इतके भटके आम्हाला दुसरे कुणी दिसत नाही त्यामुळे तुम्हाला जागेवर बसवण्याच्यासाठी काही खर्च आला तर ते करावं या हेतूनं तो कार्यक्रम हातामध्ये घेतलेला असतात. त्याचा गवतीचा चेष्टेचा भाग सोडून द्या तर मला इथं आल्याच्या नंतर अतिशय आनंद झाला की तुम्ही स्वतःचा क्लब या ठिकाणी केला आणि त्या क्लबला एक वेगळा दर्जा राहील याची काळजी घेता अशा प्रकारचे चित्र दिसते. या वेळची माझी नागपूर आणि परिसराची जी भेट होती ती गेले काही दिवस मला अनेकांच्याकडून निसर्गाच्या अवकृपेमुळे या भागात लोकांना आणि विशेषतः शेती अडचणीला जे त्रास झाले लोक संकटामध्ये आले आणि त्याच्याबद्दलची जी माहिती कळत होती ती माहिती घेतल्याच्या नंतर तातडीने इथे यावं असं माझ्या मनापासूनची इच्छा होती. पण त्याच काळामध्ये राज्यामध्ये सुद्धा काही गोष्टी घडत होत्या आणि त्यामुळे मला तेवढ्या तातडीने या ठिकाणी येता आलं नाही. पण मी काल आल्याच्या नंतर एक 10 ते 12 गावांच्यामध्ये गेलो. अनिल बाबू होते, आणखी बाकीचे सहकारी होते आणि या सहकाऱ्यांच्या सह आम्ही प्रत्यक्षपणानं त्या ठिकाणची स्थिती पाहिली. फील्डमध्ये पाहिल्याच्या नंतर स्वच्छ असं दिसतंय की जी काही महत्त्वाची पिकं त्या सगळ्या पिकांचा परिणाम आहे. मग त्याच्यात फळबागामध्ये संत्र्यावर परिणाम आहे, मोसंबीवर परिणाम आहे, धानाचं पीक त्याच्यावर परिणाम आहे, कपाशीवर परिणाम आहे, सोयाबीनवर परिणाम आहे, काही ठिकाणी थोडी ज्वारी आहे त्याच्यावरही परिणाम आहे आणि अभूतपूर्व अशा प्रकारचं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे. त्याच्यामध्ये संत्र्याचं जे नुकसान झालेलं आहे तिथे गुंतवणूक झाली. संत्र्याला जे 2 भाग आपण घेतो त्यातला 1 भाग हा आंबे भाग हा जवळपास नष्ट झाल्यासारखा दिसतो. अतिवृष्टीच्यामुळं त्याला गळ नावाचा जो रोग असतो की त्यांची खाली गळून पडतात आणि त्या गळमुळं नुकसान फार झालं आहे. 60 ते 70% झाडावरची संत्री गळून पडली आणि त्याचा काही उपयोग नाही. उलट्याचं वेचून काढायला आणखीन खर्च येतो त्या संकटात संत्र्या उत्पादन सापडल्या. त्याशिवाय जो माल झाडावर शिल्लक आहे त्याची साईज अतिशय लहान आहे आणि त्याला माशी एक असा रोग येतो त्याच्यामुळे पुन्हा ते गळून फरतं आणि नंतर सरतं कुजतं त्याचाही काही उपयोग होत नाही. ते त्या ठिकाणी झालेलं दिसते. आणि तिसरा एक प्रश्न आहे की तो काही या अतिवृष्टीचं कारण नाही पण
मोसंबी आणि संत्र्यावर एक रोग येतो त्याला डायबॅक म्हणतात. डायबॅक याचा अर्थ झाड वरपासून वाढत जातं आणि खाली काही त्याच्यात पानसुद्धा राहत नाही. तुम्ही कुठल्याही संत्र्याच्या बागेत गेला ते पानदार झाडं तुम्हाला अशी दिसतील कंपीत जळून गेली वाळून गेली त्याला डायबॅक म्हणतात. त्या डायबॅकचाही प्रादुर्भाव या ठिकाणी दिसतो आणि त्यामुळं संत्रा उत्पादक अतिशय संकटात आलेला दिसतो आहे. त्याचा काहीतरी वेगळा विचार करावा लागेल. धान उत्पादकाचं धान बघितल्याच्या नंतर त्या धानामध्ये दाणाच भरला नाही. तांदूळ राईस त्याच्यामध्ये जो दाणा यायला पाहिजे तोच त्याच्यामध्ये नाही. सीडच नाही त्याच्यामध्ये. आणि कपाशीच्या बाबतीतसुद्धा ती झालेली आहे. एक कपाशीच्या झाडाची वाढ चांगली झाली पण त्या वाढीच्या प्रमाणात त्याला बोंद यायला पाहिजे. साधारणतः 40 ते 60 अगदी 80 पर्यंत सुद्धा पण ती 5, 10, 15 याच्यापेक्षा जास्त दिसत नाहीत. आणि जे आहेत त्याची उपयुक्तता नाही. त्याचा माल हा कुणी वाजायलासुद्धा घेणार नाही अशा प्रकारचा आहे. आणि त्यामुळं पगाची घेणाऱ्या शेतकऱ्यांनासुद्धा फार मोठी किंमत द्यावी लागते असं चित्र या ठिकाणी दिसते. धानाचं नुकसान आहे, कापसाचं नुकसान आहे, संत्र्याचं नुकसान आहे, थोडं बहुत मोसंबी असेल त्या मोसंबीचं नुकसान आहे. आणि त्याशिवाय इतर जी पिकं घेतलेली आहेत, तूर असेल, सोयाबीन असेल, त्याचंही नुकसान आहे. सोयाबीनमध्ये सुद्धा त्याला येणारी शेंग जी आहे ती शेंग वाळून गेली आहे, सडलेली आहे. आणि त्यातला दाणा हा सुद्धा जवळपास नष्ट झालेला आहे. आणि हे सगळं चित्र आज त्या ठिकाणी बघायला मिळते. मला अधिकृत आकडेवारी माझ्याकडे नाही पण मी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जी काही आकडेवारी मागवली त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की त्यांनी 20 ठिकाणच्या कोरडवाहू पिकाखाली जे नुकसान झालं त्याचा सर्वे त्यांनी केला. की जे नुकसानाचा क्रायटेरिया सरकारने धरला आहे ते जिथं 33% वर नुकसान झालं आहे त्याचा फक्त सर्वे केला आणि त्याचाच सर्वे केला आहे. आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे असं बाधित क्षेत्र 4,042 44,213 हेक्टर क्षेत्र बाधित झालं असं कलेक्टरांचा रिपोर्ट म्हणतो. आणि त्याच्यामध्ये 88,243 कास्तकार आहेत, शेतकरी आहेत असं त्यांनी सांगितलं आहे. आणि मग हेक्टरी 6,800 एवढी त्यांना मदत द्यावी लागेल यानुसार त्यांनी आकडा तो काही देशात तो दिलेला आहे. आता हे जसं आहे तसं याच्यात पिकं जी घेतलेली आहे ती कापूस, सोयाबीन, धान, तूर, ज्वारी. आता याच्याशिवाय इतर जी पिकं आहेत त्याच्यात मिरची आहे, भाजीपाला आहे आणि मुख्यतः फळं संत्रा, मोसंबी, पपई. आणि याच्यामध्ये एकंदर 22,788 शेतकरी आहेत आणि 7,343 हेक्टर क्षेत्र बाधित आहे असं सरकारी रिपोर्ट सांगतो. पण वस्तुस्थिती पाहिल्याच्या नंतर हे फक्त एका जिल्ह्यात आहे. आता या ठिकाणी एक बैठक बोलवली होती, त्या बैठकीला नागपूरचे शेतकरी होते, वर्ध्याचे होते, अमरावतीचे होते, आजूबाजूच्या सगळ्यात महत्त्वाच्या जिल्ह्यांचे होते. तिथली परिस्थिती तुमच्या बुलढाणा, त्याच्यानंतर वाशिम आणि अकोला इथले काही लोक होते त्या भागाची इथल्याही पेक्षा परिस्थिती वाईट आहे असं सांगण्यात आलं. मी स्वतः काही पाहिलेली नाही पण माझ्याकडे रिफॉर्मच आहे
की काही ठिकाणी इथल्यापेक्षा परिस्थिती अधिक गंभीर आहे. आता हे सगळं नुकसानीचं चित्र बघितल्याच्यानंतर याच्यातून सहसा शेतकरी उठणार नाही. एखादं ज्वारीचं पीक गेलं तर ते 3-4 महिन्याचं पीक जातं, आणि संत्र्याच्या बागेचं पीक गेलं तर वर्षाची 1-2 पिकं जातात आणि 7 वर्ष जातात. आणि त्याच्यामध्ये जर झाडच उद्ध्वस्त झालं, दादेखणी जसं जळतं त्यांनी कायमचंच नष्ट होतं. म्हणजे ती बाग उभी करण्याच्यासाठी काही वर्ष लागतात, सांभाळायला काही वर्ष लागतात, आणि त्याचं आयुष्यही काही वर्षाचं असतं. असं झाड जाणं हे एखादं ज्वारीचं पीक जाणं आणि असं झाड जाणं याच्यामध्ये फरक आहे. त्यामुळं इथल्या या सगळ्या उत्पादकांना जबरदस्त किंमत द्यावी लागेल हे स्वच्छ चित्र दिसतंय. आणि त्याच्यासाठी आमचा प्रयत्न हा राहणार आहे की मध्यवर्ती सरकारशी लवकरात लवकर बोलावं. उद्या सोमवारपासून 18 तारखेपासून पार्लमेंटचं सेशन सुरू होणार आहे, त्यावेळेला संबंधितांशी चर्चा करावी. आणि माझा प्रयत्न हा राहणार आहे की इथले हे जे उत्पादक आहेत त्यांच्या प्रश्नाची मांडणी करण्याच्यासाठी कृषी मंत्रालयामध्ये केंद्र सरकारच्या एक बैठक बोलवावी. मंत्रिमंडळांना तिथे गेल्याच्यानंतर आम्ही विनंती करू. आणि इतर ज्या संस्था आहेत, इंडियन काउन्सिल फॉर ॲग्रिकल्चर रिसर्च, इथं असलेल्या संस्थेच्या संबंधी एनआरसीचे सेंटर आणि अन्य संस्था, अफेरा, या सगळ्यांना बोलून इथं काय आणि कशी मदत करता येईल या प्रकरणी त्या ठिकाणची फौजी टाकता येतील. राज्य सरकारचे प्रतिनिधीसुद्धा त्यावेळेला बोलून त्याची एकंदर यंत्रणा कशी उभी करायची याची चर्चा करता येईल. हा एक भाग. आणि दुसरी एक बैठक बोलायचा आमचा विचार आहे की हे जे आर्थिक नुकसान झाले त्या आर्थिक नुकसानीच्यासाठी 2 भाग आहेत. शेतकऱ्यांनी बँकेचं कर्ज काढले आणि पीक गेलेले, पण कर्ज मात्र गेलेले नाही, ते डोक्यावर आहे. त्यामुळे कर्जमाफी मिळेल का याचा प्रयत्न करणं, आणि त्याबरोबर कर्जमाफीच्या शिवाय समजा कर्जमाफी झाली तर यंदाचं वर्षाचं सवन पीक घेण्याच्या नंतर पुढच्या वर्षीचं पीक घेण्याच्यासाठी भांडवली गुंतवणूक कुठलं करायची, त्यासाठी केंद्र सरकारकडून, अर्थ मंत्रालयाकडून काही रक्कम ही मदतीच्यासाठी 0 व्याजाने किंवा कमी व्याजाने दीर्घ हप्त्याने ही मिळवणं शक्य आहे का, हाही प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल. आणि त्यासाठी फायनान्स मिनिस्ट्रीमध्ये एक बैठक घेण्याच्या संबंधीचा आमचा प्रयत्न आहे. आणि त्या कामाच्यासाठी इथून काही प्रमुख सहकाऱ्यांना निमंत्रित करावं. या क्षेत्रातल्या काही जाणकार निंबाळकर आहेत, निंबाळकर हे वैशास्त्र होते इथं कोणत्या गेलं, त्यांना आणि त्याच्याशिवाय काही जे जाणकार शेतकरी आहेत त्यांना, आणि हे 2 विधानसभेचे सदस्य या ठिकाणी बसले, एक माजी आणि एक आजी, यांना त्या ठिकाणी निमंत्रित करून त्यांच्यामार्फत हे प्रश्न त्या ठिकाणी मांडून केंद्राकडून काही या कामात मदत मिळवता येईल का हा प्रयत्न करणं, हा हे आमच्या सगळ्यांची काळजी घेण्याचे धोरण जाईल. तर साधारणतः या प्रश्नाच्यासाठी जे पाहिल्याच्यानंतर आपल्याला सांगितलं याशिवाय अनेक मुद्दे आहेत, पण ते सगळेच मी काही या ठिकाणी सांगत बसत नाही. पण या पिकाकडं एका वेगळ्या दृष्टीने बघण्याची गरज आहे आणि सरकारनेच याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे हा आमचा आग्रह आहे. तर काही विचारायचं असलं तर आपण विचारू शकतो. आता आपण आपण आता अतिवृष्टी बोलतो झाली अशी हा विषय संपला का? 2 मिनिट हा विषय संपला असेल तर की मी कृषी मंत्रालयाची चर्चा अधिक करू इच्छितो, फायनान्स मिनिस्ट्रीत करू इच्छितो.
तिथं जर या प्रश्नाच्या संबंधीचं उत्तर मिळालं नाही तर मग त्याच्यावरच्या लोकांना भेटायला मला अडचणीच नाही. पण मला स्वतःला असतो कारण मी कधी काही या खात्यात काम केलं आहे, त्यामुळे मला निर्णय घेण्याचे अधिकार कुठायचे नीट माहिती आहे. प्रथम या दोन ठिकाणी माझा प्रयत्न जर नाही आलं तर तिकडे जाऊ. असं की उद्या ओला दुष्काळ जाहीर केला म्हणजे काय? नाही मला समजत नाही की ओला दुष्काळ खूपदा मागणी करतात लोक ओला दुष्काळ जाहीर करा. उद्या एखाद्या मंत्र्याने सांगितलं ओला दुष्काळ आम्ही जाहीर केला उद्या. प्रश्न तो नाही, प्रश्न एकच आहे की या नुकसानीच्यासाठी काय तुम्ही मदत करणार, या संबंधीचे सरकारी आदेश घ्या हे काढून प्रत्यक्षपणानं जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या यंत्रणेला सूचना देणं आणि असेल आवश्यक असेल त्या रकमेची तरतूद करणं, या गोष्टी करणं ही अत्यंत गरजेची. मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे 10,000 कोटीची मागणी केलेली आहे, तुम्हाला काय वाटतं ही रक्कम पुरेशी आहे का आणि प्रति हेक्टरी शेतकऱ्यांना साधारण किती मदत मिळाली पाहिजे? तुमचं सरकार आलं आज सांगू शकत नाही कारण माझ्याकडे पूर्ण आकडेवारी नाही. याच्यामध्ये एक गोष्ट आहे, माझा समज असा होता की महाराष्ट्र सरकार 10,000 कोटी त्या ठिकाणी घालणार आहे. आता तुमच्या सांगण्यावरनं ती रक्कम केंद्राला मागितली असं म्हणतात मला ते ठाऊक नाही. माझ्यापुढे दोन प्रश्न आहेत. एक 33% नुकसान असेल त्याचाच आम्ही पंचनामा करू असं म्हणतात. मला फील्डवरच्यापेक्षा जास्त नुकसान दिसतं आणि त्यामुळं सरसकट पंचनामे करावेत असा आमचा आग्रह राहील. आणि सरसकट पंचनामे केल्याच्या नंतर प्रत्यक्षपणानं नुकसानीचा अंदाज येईल आणि त्या अंदाजावर काय मदत मागायची याचा विचार त्या ठिकाणी करता येईल. आणि म्हणून मी असं सांगू शकत नाही 25,000 द्या 30,000 द्या किंवा काही कमी जास्त करा. निश्चितपणानं काय त्याच्या डोक्यात वजन आहे आणि ते ओझं त्याच्या डोक्याचं कमी करायला जी काही मदत करावी लागेल. मला आठवत आहे की औरंगाबादमध्ये आणि जालना जिल्ह्यामध्ये मोसंबीचं पिकाचं असंच एकदा स्थिती झाली होती. मी कृषी मंत्री होतो, मी स्वतः गेलो शेतात जाऊन त्याचं बांधावर जाऊन त्याची पिकं बघितली आणि त्यावेळी हेक्टरी किती दिले? 30,000 रुपये 35,000 रुपये 2 हेक्टर 5 एकर आम्ही दिले होते आणि त्याच्यातून तिथल्या बागा आम्ही सावरल्या. आता ही गोष्ट कधीची आहे? ही 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 2012 मध्ये आता त्यानंतर वाढते खर्च वगैरे लक्षात घेऊन प्रोफेशनली त्याचा विचार करावा. काय समजलं? नाही मला माहिती नाही, मी काही त्यांच्याशी बोललेलो नाही, माझी काही त्यांच्याशी चर्चा झालेली नाही. पार्लमेंट सेशन चालू आहे. पार्लमेंटमध्ये आम्हाला लोकांना या लोकांशी संपर्क साधणं सहज शक्य होतं आणि म्हणून आज काय कुणीच उद्धव ठाकरेंनी सांगितलं किंवा माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं किंवा मी सांगितलं किंवा अनिल देशमुखांनी सांगितलं, प्रश्न असा आहे की प्रश्न सुटायला जिथून मदत होईल त्या सगळ्यांच्या मदतीची आज या लोकांना गरज आहे. मला काय वाटते की किती गंभीर आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकार या परतीच्या पावसाने परिस्थिती निर्माण झाली आहे. तसं गेल्यावर त्यांच्याशी बोललोच नाही, अजून गेल्यावर कदाचित केंद्र सरकारला याचं गांभीर्य इतकं माहिती करण्याची मला शंका आहे. पण त्यांना सांगूया ना आम्ही की फीजवर जाऊन आम्ही हे पाहिलं आहे, परिस्थिती गंभीर आहे आणि इथं अवतापी जाऊन मदत करण्याची गरज आहे. इलेक्शन झाल्याबरोबर लगेच म्हणजे रिझल्ट झाल्यानंतर लगेच शेतीचे डेव्हलप म्हणजे शेतीची पाहणी केली आणि आता राज्यात सत्ताकोटी संपल्याबरोबर किंवा राष्ट्रपती राजवट लागू झाल्यावर लगेच पाहिजे. इतकी भीषण स्थिती महाराष्ट्रात असताना आणि सत्तेसाठी जे तुमच्यात स्पर्धा सुरू आहे तर या सगळ्या सिच्युएशनसाठी राजकीय याच्यात विलन कोण वाटतंय तुम्हाला? कारण की आपण जे विषय सांगतोय का? हो हो हो.
कर्ज माफी के बजाय किसानों को बैंकों के माध्यम से तुरंत राहत दी जानी चाहिए। हमारे पूर्व मुख्यमंत्री ने कहा कि बैंकों के माध्यम से राहत देने में बैंक जो है फर्जी किसान तैयार करके करोड़ों का करोड़ का डालते हैं, इसलिए हम बैंकों के माध्यम से सीधे राहत नहीं दे पाएंगे। मुझे ऐसे लगता है कि आज भारत सरकार ने फाइनेंशियल सपोर्ट राज्य सरकार को देकर यहाँ की जो एग्रीकल्चर या रेवेन्यू इसकी जो मशीनरी है इससे जल्दी से जल्दी रिकॉर्ड तैयार करके लोगों को मदद करने की आवश्यकता है। इसमें बाकी बैंक बैंक इसमें ज़्यादा फंडिंग की आवश्यकता है। मेरा सवाल ये था कि हर बार शेतकरियों को हम लोग किसान लोगों के लिए जो पीक बियानों के लिए और जो क्या कहते हैं मैं सर युवा करियर से हूँ, युवाओं के बारे में मेरा एक सवाल है आपसे कि ये मीडिया के लिए इनके लिए आप बोलो आप सर पॉलिटिकल एक मिनट हाँ गजल 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 सर तुमच्या जाहीरनाम्यामध्ये यावेळेस कर्जमाफी होतं आणि शिवसेनेचं होतं, तुम्ही आता कर्जमाफीचा उल्लेख केला, जे आता तिन्ही पार्टीची सरकार येताना चर्चा सुरू आहे, तर तुम्ही कर्जमाफी करणार का? कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये हा मुद्दा आहे का? माझ्या माहितीप्रमाणे कर्जमाफीच्या संबंधीचा विषय त्याच्यात माझ्या पक्षाचा आणि काँग्रेस पक्षाचा जो संयुक्त जाहीरनामा त्याच्यात आहे आहे याचा तो काय कसा किती किती एकला फरेन या सगळ्या गोष्टीच्या संबंधीची चर्चा सकत काय बोलले सर शेतकरी नुकसानामध्ये असताना सरकारची मदत करणे ही जबाबदारी असतं कुठल्याही पक्षाचं सरकार असो, पण शेतकऱ्यांना तत्काळ मदतीसाठी किंवा शाश्वत मदतीसाठी पीक विम्याची पण तरतूद असते। महाराष्ट्रामध्ये असं बरेचदा आढळून आलं आहे की पीक विम्याच्या ज्या कंपन्या आहेत त्या बरोबर नुकसान भरवाई देत नाही, जाचक अटी शर्ती लागतात, तर या विमा कंपन्यांना वट्टीवर आणण्यासाठी काही व्यवस्था असली पाहिजे का? आपल्या देशामध्ये फायनान्स मिनिस्ट्री जी आहे केंद्र सरकारची, त्या फायनान्स मिनिस्ट्रीमध्ये इन्शुरन्स डिव्हिजन एक स्वतंत्र डिव्हिजन, आणि ज्या वेळेला अशी संकटं येतात त्यावेळेला इन्शुरन्स डिव्हिजन, मी जे म्हणलं की फायनान्स मिनिस्टरवर आम्ही एक बैठक करणार आहोत, त्याच्यामध्ये जसं नुकसान भरपाई ज्याच्यामध्ये व्याजात सूट पुढच्या पिकाच्यासाठी आर्थिक मदत त्याबरोबर विम्याचे पैसे फर्जामध्ये फरायला तत्परतेनं फावलं चाकले पाहिजेत हाही विषय राहील आणि तो आम्ही त्यांच्याशी डिस्कस करणार आहोत। पवार साहब, मी योगेंद्र तिवारी इंडिया टीव्ही से हूँ। कृषि को छोड़ के जो भी राजनीतिक गतिविधियां जो चल रही है महाराष्ट्र में, एक बार कृषि का खत्म हुआ महाराष्ट्र में जो गतिविधियां चल रही है, आप लोग शिवसेना के साथ सरकार बनाने की बात चल रहे हैं, तो क्या हिंदुत्व के मुद्दे को लेकर जो शिवसेना चल रही है क्या उसको आप लोग पूरी तरह से समर्थन कर रहे हैं? ये इश्यूज है, कल उनकी मीटिंग हो गई कल या परसों, मैं इस मीटिंग में नहीं था, मेरे बाकी कलीग है, जाने के बाद मुझे पता लगेगा क्या डिस्कशन होगा हुआ। मगर ये बात सच है कि कांग्रेस पार्टी या एनसीपी हमेशा सिक्युलरिज्म की बात करती, हम आइदर इस्लाम हो या हिंदू हो या बुद्ध है इसके खिलाफ नहीं है, मगर जब सरकार चलाना हो तब हम सिक्युलरिज्म के बारे में इंसिस्ट करने वाले लोग हैं। और इसलिए मुझे मालूम नहीं कि जब हमारे साथी बैठे थे इन लोगों की इस बारे में क्या बहस हो गई, डिस्कशन हो गया या रिजल्ट हो गया। सर मुस्लिम 5% आरक्षण की बात करते हैं तो
क्या इसके लिए आपको सहमत हुए उनको भी आरक्षण देने के लिए, क्या आपको प्रोग्राम इसको तय किया गया है? वही जो मिनिमम कॉमन प्रोग्राम तैयार करने के लिए वहाँ बातें चालू है, वो पूरे होने के बाद इस बारे में बता सकते हैं। और मिनिमम कॉमन प्रोग्राम में एक अंडरस्टैंडिंग रीच होने की आवश्यकता है, वो होने के बाद ही आगे का नक्शा बनेगा। और सर, कल आमदारांची बैठक झाली, या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी दावा केला की सरकार होईल तर भाजप किंवा भाजप सोबत असतील आणि जरी खिचडी झाली तर सहा महिन्याची काही खिचडी तिकडं। अच्छा ठीक आहे, त्यांनी सांगितलं तर मी माझ्या डोक्यात दुसरंच आहे, मी पुन्हा येणार एवढंच माझ्या डोक्याचं असं तुम्ही सांगितलं। और सर, एक बड़ा उद्योग जो एक दबाव टाकतो आहे की राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर काँग्रेसवर जाऊ नका म्हणून, त्यामध्ये मुंबईत जोरदार चर्चा सुरू आहे, त्यात खरं काय म्हणतात? मला माहिती नाही, आमच्याशी कोणी बोलले, आमच्याशी आम्हीच बोलतोय, आमच्या सहकार्याशी बोलतोय, काँग्रेसशी बोलतोय, काँग्रेसचे प्रतिनिधी दिल्लीवरनं आले, मी आणि माझ्या सहकार्यांच्यावर बसले, त्याच्यामध्ये खलगे साहेब होते, अहमद पटेल होते आणि के सी वेणुगोपाल होते, आणि त्यांनी आमच्याशी सविस्तर चर्चा केली आणि आणखी काही प्रश्नाची चर्चा करायची आणि त्यासाठी आपण एक दोन तीन दिवसात दिल्लीला बसू असंही सुचवलंय, त्यावेळी बोलू। सर, राज्यपालांना वेळ मागितलेला आहे, शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी तिन्ही पहिल्यांदा एकत्रच भेटणार राज्यपालांना, काय सांगणार? एकत्र भेटले, उद्या वेळ मागितलेला राज्यपालांना, मला माहिती नाही, पण माझ्या पक्षाचे लोक भेटले आणि त्यांनी वेळ मागितला ही गोष्ट खाली। हे मी तुमच्याकडून सांगितलं, मी गेल्यावर समजून घेईन। देवेंद्र फडणवीस जी ने बैठक बुलाई, सिंपल बात है की मुझे मैं देवेंद्र जी को जानता हूँ कुछ सालों से, मगर मुझे ये मालूम नहीं था कि ज्योतिष शास्त्र के भी वो अभ्यास हो रहे भविष्य महिला मुख्यमंत्र्यांबाबत आपली काय भूमिका? असं आहे म्हणजे कुणी झालीच आम्हाला आनंद आहे, पण आज तसं बहुमत पाहिजे, तसं मागणी पाहिजे, आज हा विषय आमच्यापुढे अजिबात नाही। साधारणतः कधीपर्यंत सरकार स्थापित, सरकार कधीपर्यंत सत्ता स्थापन करेल? असं आहे की आत्ताच्या माननीय राज्यपालांनी मी जे उद्धव ठाकरेंची मुलाखतचे स्टेटमेंट पाहिले टीव्हीचं, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की माननीय राज्यपालांनी उदारपणानं 6 महिन्याचा कालावधी दिलेला आहे। तिन्ही पक्ष जर सोबत आली तर मुख्यमंत्रीचा फॉर्म्युला काय राहील? ठीक आहे, त्याची चर्चा चालू आहे, आता हे फार इनिशियल स्टेजमध्ये, आज त्या मुख्यमंत्री पदाच्यासाठी मागणी कुणाची असेल तर त्याचा विचार नक्की करावा लागेल। क्रिकेट आणि राजकारण काही होऊ शकतं, दोन्ही याचे तुम्ही चांगले खेळाडू राहिलेले आहे, काय सांगा? मी क्रिकेट ऑर्गनायझर प्रशासक प्रत्यक्ष खेळत नाही, असे आमचे स्वच्छ सांगायचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये स्थिर सरकार यावं, डेव्हलपमेंट ओरिएंटेड गव्हर्नमेंटचा अप्रोच असावा आणि राज्यासमोरचे यक्ष प्रश्न सोडवण्याच्यासाठी ते सरकार यशस्वी हो, या सगळ्या गोष्टीला जे काही योग्य असेल ते करायला आम्हा सगळ्यांची मनापासून ती इच्छा आहे। माझ्याकडे सुचन दिली वगैरे याचाच अर्थ नाही, काँग्रेसनी त्यांची टीम तयार केलेली आहे, राष्ट्रवादीने आपली टीम तयार केलेली, ते त्या संबंधीचे निगोशिएशन करतील आणि जर एक वाक्यता झाली तर पक्षाला येऊन करू।
केव्हापर्यंत सरकारसाठी आपण जे सेल केलेलं आहे की केव्हापर्यंत विषम स्थिती आहे शेतकऱ्यांची आपण जे सांगून आले मला शक्य नाही उद्याच्या उद्या होईल असं मी सांगू शकत नाही. पवारसाहेब असं काही शक्य आहे का की बीजेपी एक असं काही शक्य आहे का की बीजेपी सोबत एनसीपी हे सरकार करू शकते? नाही आत्ता जी चर्चा चालू आहे ती शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आहे काँग्रेस पक्ष आणि एक काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जे मित्र पक्ष आहेत त्यांच्याशी ही सगळी चर्चा चालू आहे. त्याच्या बाहेर नाही. पवारसाहेब कशा लागली आपने राज्यपाल पे टीका की थी कि उन्होंने शिवसेना को 48 घंटे नहीं दिए, लेकिन अभी तो 48 घंटे हुए अभी तक आप सरकार नहीं बना पाए, तो उनका डिसीजन सही था ऐसा नहीं लगता आपको? इसे राज्यपाल राज्यपाल ने शिवसेना को 48 घंटे भी दिए रहते तो कोई फायदा नहीं होता क्योंकि आप अभी तक सरकार नहीं बना पाए. एक बार प्रोसेस शुरू होगी तो फिर से शुरू हो गई, इससे रास्ता आज नहीं कल निकलेगा, चिंता मत करो. लेकिन साहब कब तक हल निकलेगा और क्या मध्यवर्ती चुनाव होंगे क्या? मध्यवर्ती चुनाव की कोई संभावना नहीं, ये सरकार बनेगी 5 साल चलेगी. कुछ डेडलाइन निर्धारित है क्या? नहीं नहीं 5 साल ये सरकार चलेगी, इस पर हम सब लोगों का ध्यान रहेगा. आमची कार साधन मी कशाला खुली करू? आमची निगोशिएशन चालू आहे, कोणत्या वेळेस कुठचं कार टाकायचं ते त्यावेळी विचार करू ना. शत्रू काही नाही असं की महाराष्ट्रातल्या जनतेनं क्लिअरकट मेजॉरिटी दिली असती तर ही चर्चा करायची वेळच आली नसती. बीजेपी शिवसेना के एमएलए फोड़ रही है सुनने में आया, आपको क्या लगता है हो सकता है? मैंने सुना नहीं, आपके पास कुछ इन्फॉर्मेशन हो तो हमें जरा सावधान रहना. चलिए थैंक यू. चार्ज होना है.